आता आपण कमी झालेला अभ्यासक्रम पाहणार आहोत। आता ऍक्च्युअली हा अभ्यासक्रम प्रत्येक शिक्षकाने आपणाला दिलेला असेल, तरी पण या ठिकाणी मी कमी झालेला अभ्यासक्रम थोडक्यात सांगतोय आपणाला। मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट, आता याच्यामध्ये चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, यामध्ये पेज नंबर 2 कंप्लीट फ्रॉम फोर्थ रो इन बोथ द कॉलम्स, पेज नंबर 3 रोज 1 to 7 इन एग्जाम्पल 2, पेज नंबर 4 प्रैक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1, पेज नंबर 5 1 to 6 सब क्वेश्चंस ऑफ प्रैक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2, पेज 16 एक्टिविटी रोज 15 to 20, पेजेस 17 एंड 18 कंप्लीटली, म्हणजे पेज नंबर 17 आणि 18 पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पेज 19 ऍक्टिव्हिटी ऑल एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.4, पेज 28 प्रॉब्लेम सेट 1 ऑल सब क्वेश्चन्स ऑफ क्वेश्चन 6, चैप्टर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन, पेज 37 कंप्लीट पेज फ्रॉम रो 7 ऑनवर्ड्स, पेज 38 कंप्लीट पेज, पेज नंबर 38 हे कंप्लीट वगळण्यात आलेला आहे। पेज 39 रोज 1 to 9 ऑफ एग्जाम्पल 2 ऑल एग्जाम्पल्स फ्रॉम प्रैक्टिस सेट 2.3, पेज 42 कंप्लीट पेज, पेज नंबर 42 कंप्लीट वगळण्यात आलेला आहे, पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पेजेस 46 एंड 47 कंप्लीटली, या ठिकाणी पेज नंबर 46 आणि 47 पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पेज 43 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, आता यामध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडची पूर्णपणे उदाहरण वगळण्यात आलेले आहे। पेज 49 लेट्स रिमेंबर रोज 2 to 4 सब क्वेश्चन्स 3 ऑफ क्वेश्चन नंबर 1 इन प्रॅक्टिस सेट 2.5, पेज 53 सब क्वेश्चन्स 6 इन क्वेश्चन 1 इन प्रॉब्लेम सेट 2। आता या ठिकाणी पेज 50 क्वेश्चन नंबर 5 एंड 6 फ्रॉम प्रैक्टिस सेट 2.5, पेज 54 क्वेश्चन 10 इन प्रॉब्लेम सेट 2, चैप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्याच्यामध्ये कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही, नो पोर्शन हैज बीन ओमिटेड। चैप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग, हे प्रकरण पूर्णपणे वगळण्यात आले आहे, कंप्लीटली ओमिटेड। चैप्टर 5 प्रॉबेबिलिटी संभाव्यता, याच्यातील ही कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही, नो पोर्शन हैज बीन ओमिटेड। चैप्टर 6 स्टैटिस्टिक्स कंप्लीटली ओमिटेड, हा पूर्णपणे हे प्रकरण वगळण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील कमी झालेला अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे। ऍक्च्युअली हा अभ्यासक्रम जरी कमी झालेला असेल, फक्त हा परीक्षेला असणार नाही, नो क्वेश्चन विल बी आस्क फ्रॉम द ओमिटेड पोर्शन, हवेअर सब स्टुडंट्स शूड स्टडी द ओमिटेड पोर्शन। ऍक्च्युअली जरी हा अभ्यासक्रमातून कमी झालेला असेल, तरीही विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, बिकॉज इट मे बी युजफुल फॉर फर्दर स्टडी, म्हणजे तुम्हाला पुढच्या दृष्टीनं हे सर्व उदाहरणं सुद्धा महत्त्वाचे आहेत,
परीक्षेला फक्त येणार नाहीत पण तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे।